आज शिवसेना शिवसेनेने हे दिलं ते दिलं काय काय गुलाबरावच्या बद्दल माझ्याबद्दल संजयच्या बद्दल आणखी कोणाच्या बद्दल काय काय टोपण हे लावले, परंतु आज कोणाचे बाप काढले कोणाचं काय काढलं। संजय शिरसाट 3 वेळा निवडून आलेत, काय उगाच त्यांनी काही काम केल्याशिवाय निवडून आले? एवढे तुम्ही कशाला आलेल्या तिकडे? त्यांनी काहीतरी काम केले म्हणून तुम्ही आलात ना इकडे? त्यामुळे अख्ख्या सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे, जीवाचं रान केलेलं आहे, कष्ट घेतलेले आहेत, आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे। जे बोलतात त्यांच्या अंगावर किती केसेस आहेत जरा माहिती काढा। आम्ही झेल भोगलेत, 100-100 पेक्षा जास्तीच्या केसेस अंगावर घेतल्यात। कधी विचार केला नाही हे आंदोलन केलं ते आंदोलन केलं तर अटका होतील, जामीन कुठून मिळणार? धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या साथीने सोबतीने आम्ही काम केलं। इतिहास घडवला दिघे साहेबांनी। या ठाणे जिल्ह्यात पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना एवढी मोठी केली, एवढी मोठी केली, घराघरामध्ये आज त्यांच्या दिघे साहेबांचा फोटो आहे। किती लोकांचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य त्यांनी वाचवलं। काय मिळालं त्यांना? वेळ येईल तेव्हा नक्की बोलेन, मी नक्की बोलेन। त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या जीवनपटावर, त्यांचं जीवन, त्यांचा जीवनपट लोकांसमोर उलगडला पाहिजे। त्यांनी केलेलं कार्य लोकांसमोर पोचलं पाहिजे, घराघरात पोचलं पाहिजे, मनामनात पोचलं पाहिजे। म्हणून त्यांच्यावर धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे हा सिनेमा आम्ही काढला। तोही आवडला नाही, तुम्हाला आवडला, परंतु काही लोकांना पचला नाही, त्याचाही राग होता। पण मी त्याची पर्वा करत नाही, कोणाला आवडो नाही आवडो। परंतु जे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी बाळासाहेबांना गुरु दैवत मानलं होतं, आम्ही त्यांना तेच मानलं। आज आम्ही बाळासाहेबांचेच विचार घेऊन पुढे चाललो आहे, धर्मवीरांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललो आहे। आणि म्हणून का आम्ही हा निर्णय घेतला, याच्या मुळाशी जाण्यापेक्षा, आत्मपरीक्षण करण्यापेक्षा, हे कसे गद्दार आहेत, हे बंडखोर आहेत, हे आहे, ही बंडखोरी नाही। बाळासाहेबांनी तर सांगितलं होतं, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, तेच आम्ही केलं आहे। अन्याय जिथे दिसेल तिथून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा आदेश शिकवण बाळासाहेबांनी दिली होती। हे गद्दारी नाही, हा उठाव, ही क्रांती आहे, क्रांती। ही शिवसेना वाचवण्याची आणि शिवसैनिकाला वाचवण्यासाठी केलेली क्रांती आहे। याच्यावर पण टीका करतील, ज्यांना काहीच बेस नाही त्यांना काही बोलायचा अधिकार असतो, आम्हाला त्याच्यावर लक्षही द्यायचं नाही, तेवढा वेळही नाही आम्हाला।